हेलो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आप जी के फिफ्थ चैप्टर चल रहा है नेम्स, जैसे कि रैशनल नंबर्स पैटर्न है अपना पर चैप्टर जे चालू है रैशनल नंबर्स। रैशनल नंबर्स म्हणजे काय? तो परिमेय संख्या, त्यामध्ये तुम्ही आधी रिव्हिजन पाहिली होती बरोबर। नेक्स्ट स्टँडर्ड अँड रैशनल, स्टँडर्ड फॉर्म ऑफ रैशनल नंबर, त्यानंतर नंबर लाईन तुम्ही ऍब्सोल्युट व्हॅल्यू वगैरे ते बरंच काही शिकला बरोबर। त्यानंतर कंपेरिंग आपण शिकलो होतो, ऑपरेशन्स देखील तुमचे झाले, ऍडिंग सबट्रॅक्टिंग, सेम डिनोमिनेटर अँड डिफरंट डिनोमिनेटर्स, मल्टिप्लाइंग रैशनल नंबर्स। सो आपला जो टॉपिक चालू आहे मागच्या लेक्चर पासून काय चालू आहे, तो प्रॉपर्टीज ऑफ ऑपरेशन्स ऑन रैशनल नंबर्स, म्हणजे परिमेय संख्येवरील त्यांचे जे काही गुणधर्म आहे, म्हणजे परिमेय संख्येच्या क्रियेवरील गुणधर्म हे आपलं चालू आहे। तर मागच्या लेक्चर मध्ये आपण प्रॉपर्टी 1 पेज नंबर 17, जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर पेज नंबर 17 तुम्हाला काढायचं आहे। नंबर 1 प्रॉपर्टी आपण या आधी पाहिली होती, क्लोजर प्रॉपर्टी, की जी ती रॅशनल नंबर्स आर क्लोज अंडर ऍडिशन, म्हणजे जर ए आणि बी जर परिमेय संख्या असतील तर ते ऍडिशनची जी काही प्रॉपर्टी आहे ती ते लागू होते रॅशनल नंबर्ससाठी। त्यानंतर सबट्रॅक्शनसाठी सुद्धा आपण पाहिलं होतं, तिथे पण ते लागू होते बरोबर एलसीडी थ्रू। नेक्स्ट मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिलं तर तिथे पण क्लोज प्रॉपर्टी अप्लाय होती, फक्त डिव्हिजन मध्ये ही जी आपली प्रॉपर्टी होती क्लोजर प्रॉपर्टी ती तिथे ऍप्लिकेबल होत नव्हती। ओके सो पेज चेंज, पेज नंबर 18। तर आज आपण शिकणार आहोत कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, काय प्रॉपर्टी 2, द नेम इज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, कम्युटिव्हिटी काय, कम्युनिटी म्हणजे काय, क्रमनिरपेक्षता, म्हणजे काय अर्थ काय निघतो, क्रमनिरपेक्षता। कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी मीन्स क्रमनिरपेक्षता। आता याबद्दल काही माहिती तुम्हाला देत आहे, माहिती तुम्ही लिहून घ्यायची आहे। ओके त्याच्याबद्दलच एक जो रूल आहे मराठीमध्ये तो मी तुम्हाला सांगत आहे, तो तुम्ही क्लिअरली लिहून घ्या। कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी मीन्स काय, क्रमनिरपेक्षता, दिलेल्या संख्या लिहून घ्यायच्या आहे बुकमध्ये, दिलेल्या संख्या कोणत्याही क्रमाने घेतल्या, दिलेल्या संख्या कोणत्याही क्रमाने घेतल्या तरी त्यांची किंमत तेवढीच राहते, तरी त्यांची किंमत तेवढीच राहते। किंवा बदलत नाही या गुणधर्मालाच क्रमनिरपेक्षता असे म्हणतात, या गुणधर्मालाच क्रमनिरपेक्षता असे म्हणतात। परत रिपीट करत आहे, दिलेल्या संख्या कोणत्याही क्रमाने घेतल्या तरी त्यांची किंमत तेवढीच राहते, ती बदलत नाही, अशा गुणधर्माला क्रमनिरपेक्षता असे म्हणतात। म्हणजे काय, संख्येची आपण आदला बदल केली, उलट पालट जरी केली तरी त्यांची जी किंमत आहे, त्यांचे जे उत्तर आहे ते बदलत नाही। जर असं जर होत असेल तर तिथे आपली कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी तिथे ऍप्लिकेबल असते किंवा तिथे लागू होत असते। सो तर आपण ऍडिशन संबंधित जो त्याचा रोल आहे तो पाहूया। नंबर 1 असणार आहे ऍडिशन, ऍडिशन मध्ये ऍडिशन इज कम्युटेटिव्ह फॉर रॅशनल नंबर्स। जर ए आणि बी या जर परिमेय संख्या असतील त्यांचा बेरीजचा गुणधर्म कसा असणार आहे, मग काय
प्लस थ्री इज इक्वल टू थ्री प्लस ए म्हणजे काय ए आणि बी ए आणि बी ह्या दोन्ही जर परिमेय संख्या आहे असं आपण समजू तर त्यांची बेरीज गुणधर्म आहे तो कसा तयार होतो तो बघूया आपण काय करूया सुरुवातीला त्यांची किंमती दाखवूया जसं की ए इज इक्वल टू आपण घेतले टू आणि बी इज इक्वल टू घेतले आपण थ्री तर मग एक्झाम्पल कसं तयार होईल पहा ए काय आहे टू म्हणजे काय थ्री इज इक्वल टू असं घेतलंय त्यांनी थ्री प्लस टू बघा टू प्लस थ्री किती होत आहे फाईव्ह थ्री प्लस टू किती होता है फाइव दोनों आंसर का एक है म्हणजे कम्युनिटी प्रॉपर्टी तो एप्लीकेबल होत आहे क्रमनिरपेक्षता हा गुणधर्म बेरजेला लागू होत आहे आलं लक्षात खूप सोपं आहे आपण काय करू फक्त अंकांची आदलाबदल केली संख्येची आदलाबदल केली तरी उत्तर तेच राहतं टू प्लस थ्री केले तरी फाईव्ह येणार थ्री प्लस टू केले तरी आन्सर फाईव्हच येणार आहे सो आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहूया आणखी म्हणजे तुम्हाला ते क्लिअर होईल मायनस फोर अपॉन नाईन प्लस वन अपॉन एटीन काय म्हटलं त्यांनी मायनस फोर अपॉन नाईन प्लस वन अपॉन एटीन हे आपलं सेकंड एक्झाम्पल आहे ऍडिशन मध्ये इथे पाहा ना आता जे आन्सर जे असणार आहे काय इथे पाहा डायरेक्ट इथे मी जसं की मायनस ए प्लस वन आणि अपॉन एटीन दिलेलं आहे आणि अपॉन एटीन तर आपण एकच आलं कोण सांगितलं आपला जो बेरजेचा जो गुणधर्म आहे काय शेत जर वेगळे असतील तर आपण तिथे काय करतो त्यांचा एलसीडी काढतो म्हणजे काय नऊ आणि अठराचं एलसीडी काय आहे एटीन नऊ आणि अठराचा एलसीडी म्हणजे लसावे काय आहे एटीन आणि हे जे मायनस एट जे आहे ते कसे काढले ते तुम्ही याला तिरकस गुणाकार वगैरे त्या पद्धतीने करून ते तुम्ही पाहू शकता की मायनस एट कसे आले पण सो नेक्स्ट आता मायनस एट प्लस वन मायनस एट मधून वन मायनस जर केला आपण आन्सर काय येणार मायनस सेवन आणि आपण एटीन जसे ते तसे ओके हे झालं आपलं फर्स्ट आन्सर मायनस सेवन अपॉन एटीन आता हेच आपण सेकंड मेथडने बघूया सेकंड मेथडने कसं होणार मग वन अपॉन एटीन प्लस मायनस मायनस फोर अपॉन नाईन एटीन काय वन अपॉन एटीन प्लस मायनस फोर अपॉन नाईन म्हणजे आपण काय केलंय फ्रॅक्शनची डायरेक्शन जी आहे त्यांची जी दिशा काय आहे ती चेंज केलेलं आहे सुरुवातीचं आधी घेतलं सुरुवातीचं नंतर टाकलं आणि नंतरचं फॅक्शन आपण आधी घेतलेलं आहे इथे सुद्धा तसंच असणार आहे काय फक्त साईड चेंज होत आहेत ना वन प्लस मायनस के आणि नाईन आणि एटीनचा एल सी डी एटीन इज इक्वल टू आता मायनस एट म्हणून वन जर आपण ते मायनस करतोय तर आन्सर काय येणार मग मायनस सेवन अपॉन एटीन ओके अशा पद्धतीने आपण जर संख्येची आत्मबद्दल जरी करतोय तरी आपलं आन्सर चेंज होणार नाही मायनस सेवन अपॉन एटीन हेच आन्सर आपल्या इथे येणार आहे आता तुम्हाला इथे हा मायनस एट प्लस वन हे कसं आलंय इथे तुम्ही कन्फ्युज होणार आहे ओके आता जर एक्सप्लेन करायला गेलो तर आपल्याला वेळ जाईल त्यामध्ये प्रत्येक गुंतवणूक आपल्याला सोडवावी लागणार आहे आपण ज्यावेळेस छेद आला नसताना बेरीज कशी केली आहे वजाबाकी कशी केली आहे याचे पॉईंट वन शिकलो होतो ना पॉईंट कुठे आहे पेज नंबर फोर्टीन तो पॉईंट आहे किती पेज नंबर फोर्टीनवर तो तुम्ही परत एकदा चेक करा तो समजून घ्या आणि ही उकल जी आहे तुम्हाला लक्षात येऊन जाईल ओके सो नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे सबट्रॅक्शन काय पाहायचं आहे पुढे सबट्रॅक्शन सेकंड मेथड जी आहे म्हणजे की
सबट्रैक्शन मतलब वजाबाकी मध्ये करू आता काय करायचं आहे आपल्याला नेमकं सबट्रैक्शन इज नॉट कम्युटेटिव फॉर रैशनल नंबर आता सबट्रैक्शन मध्ये जर ए आणि बी हे जर रैशनल नंबर असतील काय ए माइनस बी हे जर रैशनल नंबर असतील तर इज नॉट इक्वल टू बी माइनस ए म्हणजे काय ए माइनस बी काय ए आणि बी हे जर रैशनल नंबर आहे ए माइनस बी इज नॉट इक्वल टू बी माइनस ए म्हणजे काय की जर आपण त्याच पद्धतीने जर घेतलं काय त्यांचे जे एक्झाम्पल आहे ते डायरेक्ट आपण तेच पाहूया काय एक्झाम्पल थ्री अपॉन फोर मायनस टू अपॉन फाईव्ह इज इक्वल टू फिफ्टीन मायनस एट अपॉन ट्वेल्व काय यामध्ये आपण काय करत असतो थ्री अपॉन फोर मायनस टू अपॉन फाईव्ह इथे आपण क्रॉसिंग मल्टिप्लाय करत असतो इथे पण डिनोमिनेटर अलग आहे छेद अलग आहे त्यांची वजाबाकी कशी होणार तिथे आपण क्रॉसिंग मल्टिप्लाय करत असतो कसं फाईव्ह थ्री जा फिफ्टीन फोर टू जा एट आणि फोर फाईव्ह जा ट्वेंटी जास्त तीन मध्ये आपण जाणार म्हणजे क्रॉसिंग मल्टिप्लाय केलं फाईव्ह थ्री जा फिफ्टीन फोर टू जा एट आणि फोर फाईव्ह जा ट्वेंटी अशा पद्धतीने आपण लिहिलं आहे पण आन्सर काय येणार मग इथे फिफ्टीन मधून एट केली इथे येणार सेवन ट्वेंटी नाही म्हणजे पहिल्याचा आन्सर आला आहे आपला सेवन अपॉन ट्वेंटी बरं हेच आपण आदला बदल करून घेऊया टू अपॉन फाईव्ह स्टार्टिंग नाही टू अपॉन फाईव्ह मायनस थ्री अपॉन फोर मायनस थ्री अपॉन फोर इज इक्वल टू अपॉन फाईव्ह मायनस थ्री अपॉन फोर इथे पण काय येणार आहे त्याच पद्धतीने येणार आहे काय एक सुरुवातीला येईल मायनस फिफ्टी आणि नंतर येईल आणि किलोमीटरमध्ये असणार आहे ट्वेंटी ऍडजस्टमेंट इथे आन्सर काय येणार आता मोठी संख्या कोणती फिफ्टी सिंगल कोणते मायनस इथे आन्सर काय ना मायनस सेवन ट्वेंटी म्हणजे आन्सर काय येतं इथे मायनस सेवन अपॉन ट्वेंटी म्हणजे दोन्ही सारखी आहेत का तर नाही दोन्ही सारखी आहेत का नाही म्हणून सबट्रॅक्शन मध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऍप्लिकेबल होत नाही ती लागू होत नाही असं आपण इथे निष्कर्ष काढू शकतोय सबट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह ओके सो नंतर आपण पाहूया मल्टिप्लिकेशन नंतर काय आहे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन मध्ये पहा मल्टिप्लिकेशन इज कम्युनिटिव फॉर रैशनल नंबर्स जस्ट लाइक एज अ इंटू बी इक्वल टू बी इंटू ए म्हणजे काय ए आणि बी जर रैशनल नंबर असतील परिमेय संख्या असतील तर त्यांचा जो गुणाकाराचा जो गुणधर्म आहे तो आपण पाहूया डायरेक्ट एक्झाम्पल पाहूया सेवन अपॉन एट इंटू मायनस फाईव्ह अपॉन इलेवन इक्वल टू आता यामध्ये काय करतो आपण जे न्यूमरेटर्स आहे न्यूमरेटरशी आपण गुणाकार करत असतो आणि डिनोमिनेटरचा डिनोमिनेटरशी गुणाकार करत असतो सेवन अपॉन एट इंटू मायनस फाईव्ह अपॉन इलेवन तर मग आता इथे पहा काय करणार आहात तुम्ही जे न्यूमरेटर आहे न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी गुणाकार न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी गुणाकार म्हणजे काय ना सेवन फाईव्ह जा थर्टी फाईव्ह कसे असणार ते मायनस इलेवन एट जा एटी एट ओके मायनस थर्टी फाईव्ह अपॉन एटी एट हे झालं आपलं आन्सर नेक्स्ट आपण आता त्यांचे जे पद आहे ते चेंज करूया दुसरं पद जे होतं मायनस फाईव्ह अपॉन इलेवन ते इथं सुरुवातीला पद जे आहे ते टाकलं आपण सेकंडला तरी आन्सर देखील काय येणार आहे मायनस थर्टी फाईव्ह अपॉन एटी एट हेच आन्सर इथे येणार आहे हे काय चेंज होणार आहे का तर नाही ओके हे कसे आहे दोन्ही सारखे आहे इक्वल आहेत ते म्हणून इथे काय मल्टिप्लिकेशनमध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय ऍप्लिकेबल होत आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह असं आपण तिथे म्हणू शकतोय ओके लास्ट जे आहे डिव्हिजन हे पाहूया सोपं आहे ना खूप काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही आहे
डिविजन मध्ये पहा जसं की डिविजन इज नॉट कम्युटेटिव फॉर रैशनल नंबर्स, डिविजन काय रैशनल नंबर्स साठी एप्लीकेबल नाही. जसं ए डिवाइडेड बी इज नॉट इक्वल टू बी डिवाइडेड ए, म्हणजे काय आणि ए भागिले बी हे बी भागिले ए शी समांतर नसतात, सारखे नसतात. एक्झाम्पल तुम्ही बघूया, मायनस फाईव्ह अपॉन इलेव्हन डिवाइडेड 15 अपॉन मायनस 22. मग आता इथे मायनस फाईव्ह अपॉन इलेव्हन डिवाइडेड 15 अपॉन मायनस 22 असे आन्सर आहे. तर मग आपण सुरुवातीला काय करतो की आपण जसे की त्या संख्या ज्या आहेत तसे तसे लिहून घेऊया. ओके, बघा आपण इथे इन्वर्स करत असतो काय, मल्टिप्लिकेशन इन्वर्स गुणाकार व्यस्त, म्हणजे मग काय डिनोमिनेटर न्यूमरेटर मध्ये येणार आहे, न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये जाणार आहे. म्हणजे काय मग मायनस 22 अपॉन 15 असं तिथे होणार आहे. 5 1 5 5 3 15 11 11 11 2 22 आन्सर काय ते आपला मायनस 1 इंटू मायनस 2 अपॉन इकडे काय झालंय 1 इंटू 3, म्हणजेच फायनल आन्सर काय झालं 2 1 2, दोन्ही निगेटिव्ह आहे. दोन्ही कसं आहे मायनसचं सिम्बॉल आहे म्हणून आन्सर आपण पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. 3 1 3, आन्सर आले 2 अपॉन 3. आलंय लक्षात? ओके, आन्सर किती आला आपण 2 अपॉन 3. आता आपण जर त्यांचे साईज चेंज करतोय, म्हणजे काय आपण कम्युनिटी प्रॉपर्टीनुसार आपण जर त्यांची पदं चेंज करतोय, तर त्यांची संख्येची फर्स्ट फ्रॅक्शन सेकंड टाकू, सेकंड फ्रॅक्शन फर्स्ट पर्यंत कसे ना 15 अपॉन मायनस 22 डिवाइडेड मायनस 5 अपॉन 11 पहिला फ्रॅक्शन 2 नंबर, दुसरा फ्रॅक्शन 1 नंबर. ओके, इथे काय फर्स्ट जो आहे तसा तसा लिहावा लागेल 15 मायनस 22 आणि आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं म्हटलं की ते इनवर्स आपल्याला करावं लागणार आहे, म्हणजेच काय आपण 11 अपॉन मायनस 5 आन्सर काय येणार आहे त्याच पद्धतीने येणार आहे. काय 5 1 5 5 3 15 11 11 11 2 22 बाकीचे काय येणार आहे 3 इंटू 1 आणि नेक्स्ट काय येणार आहे -2 इंटू -1, 3 इंटू 1 म्हणजे किती 3 आणि ते काय आन्सर येणार आहे मग -2 येणार आहे का नाही, पॉझिटिव्ह 2 येणार आहे. 3 1 3 2 1 2 2 1 2 कसे आहेत ते पॉझिटिव्हली आहे. बाकी त्या आन्सर काय आलंय 2 अपॉन 3 आणि त्या आन्सर काय आलंय 3 अपॉन 2, म्हणजे दोन्ही जे आहेत सारखेच का नाही, भरपूर चेंज आहे. डायरेक्ट त्यांचे नंबर्स चेंज झाले, त्यांच्या नंबरची पण इन्वर्स झालेली एक प्रकार आहे. म्हणजे अशा पद्धतीने मग डिव्हिजन इज नॉट कम्युटेटिव्ह, म्हणजे डिव्हिजन ही जी प्रॉपर्टी आहे ही कम्युटेटिव्हिटीसाठी ऍप्लिकेबल नाही, ती तिथे लागू होत नाही. ओके, आलंय लक्षात? होमवर्क मध्ये कम्युनिटी प्रॉपर्टीशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल्स आहेत एक्सरसाइज सेल्फ प्रॅक्टिस 1D मध्ये याच्याशी संबंधित जी काही उदाहरणं असतील ती तुम्हाला होमवर्क मध्ये सोडवायची आहे. ओके, सो गुड डे, गुड बाय. बोर्डवर जे लिहत असतो त्याचं स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित लिहत जा.